नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे बेबी केअर रिलेटेड सिरीजमधला, पारंपरिक पद्धतीने बाळाला अंघोळ कशी घालायची. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पारंपरिक पद्धतीने पायावर बाळाला अंघोळ कशी घालायची ते पाहण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी. बाळाच्या आरोग्यासाठी त्याला मालिश आणि अंघोळ घालणं खूप आवश्यक आहे. मालिशचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. बाळाला अंघोळ घालताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बाळाला झोप येत असेल, भूक लागली असेल, सर्दी असेल तर अंघोळ घालू नये. बाळाला अंघोळ कधी घालावी हाही एक पडणारा प्रश्न आहे, तर ती तुमच्यावर पण डिपेंड आहे. शक्यतो बाळाला थंडी वाजणार नाही याची काळजी घ्यायची. नवजात बाळ असेल तर बाळाला रोज अंघोळ घातली नाही तरी चालते. जोपर्यंत कॉर्ड गळून पडत नाही तोपर्यंत बाळाला स्पंज बाथ म्हणजे फक्त पुसून घेतलं तरी चालतं. त्यानंतर तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा अंघोळ घालू शकता. बाळाला जेव्हा अंघोळीला घ्याल तेव्हा पाणी चेक करायला विसरू नका. पाणी जास्त कडक गरमही असू नये आणि जास्त अगदीच थंडही असू नये. कोमट पाणी तुम्ही वापरू शकता. योग्य वेळ म्हटलं तर 11-12 ही योग्य वेळ आपण म्हणू शकतो, कारण त्याने बाळाला थंडी वाजणार नाही. टेम्परेचर मेंटेन होण्यामध्ये मदत होते. बऱ्याच ठिकाणी सकाळी उठलं की आधी बाळाची अंघोळ वगैरे घालण्याची पद्धत असते, पण त्यावेळेला बाहेरचं तापमानसुद्धा लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण मग अशा वेळेस बाळाला वारंवार सर्दी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे 11-12-1 हा टाईम एकदम योग्य आहे. नवजात बाळाला जसं आता सांगितलं की नाळ गळून गेल्यावर रोज अंघोळ घालू शकता. अंघोळ घातली नाही तरी चालतं. बाळाला नवीन जेव्हा बाळ न्यूबॉर्न असतं तेव्हा बाळाच्या स्किनमधलं जे मॉइश्चर असतं, उलट ते रोज अंघोळ घालण्याने आपल्याकडे जी चोळून वगैरे अंघोळ घातली जाते त्याच्याने ते मॉइश्चर कमी होतं किंवा बाळाची स्किन खरखितसुद्धा होऊ शकते. त्यामुळे रोज अंघोळ घालावं असं काही नाही आहे. हां, जर अंघोळ नाही घातली तर तोंड, बाळाचे प्रायव्हेट पार्ट्स, चेहरा मात्र पाण्याने क्लीन करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बाळाला फीडिंग केलं की लगेच मालिश आणि अंघोळ नाही घालायची. कमीत कमी 1/2-1 तासाचा गॅप असावा आणि मालिश केल्यानंतर सुद्धा 15-20 मिनटं किंवा 1/2 तास थांबा, जेणेकरून ते तेल शरीरामध्ये जिरेल. त्यानंतर तुम्ही अंघोळ घालू शकता. आता आपण बघूया बाळाला पारंपरिक पद्धतीने पायावर कशी अंघोळ घालायची. इथे हे बाळ 1 वर्षाचं आहे पण स्टेप्स कळतील. We'll be right back.
फास्ट असं आंघोळ घातली आहे. इथे ज्या एक एकदा स्टेप्स केल्या आहेत त्या तुम्हाला बाळाला आंघोळ घालताना 4 to 5 टाइम्स रिपीट केल्या तरी चालतील. जास्ती थंडीच्या दिवसामध्ये, आता इथून पुढे थंडीच असणार आहे, तर जास्तीत जास्त 10 मिनिटंच आंघोळीचा टाइम असायला हवा. त्याच्यापेक्षा जास्त बाळाला पाण्यामध्ये ठेवायचं नाही, कारण थंडी लागू शकते. त्यानंतर केस धुतलेले असतात तर पटकन बाळाला टॉवेलमध्ये गुंडाळून बाळाचं अंग व्यवस्थित पॅट करायचं आहे. टॉवेलने खरखर पुसायचं नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगलं ब्रँडचं मॉइश्चरायझर यूज करू शकता, जेणेकरून बाळाची स्किन आहे ती रखरखीत होणार नाही. बाळाला आंघोळीसाठी किंवा मुळातच बाळासाठी जे काही प्रोडक्ट निवडताल ते प्रोडक्ट्स निवडताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. जे ऑर्गॅनिक आहे, जे नॅचरल आहे, जे बाळाला सूट होतं तेच यूज करा. आणि कोणतेही प्रोडक्ट यूज करताना बाळाची आधी पॅच टेस्ट नक्की करा, जेणेकरून बाळाला त्याची कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही. आणि आंघोळ झाल्यानंतर बाळाला लगेच फीडिंगही नाही केलं तरी चालतं. थोडा वेळ, 15-20 मिनटं बाळाचं हे मॉइश्चरायझर लावणं वगैरे, ह्याच्यामध्ये 10-15 मिनटं गेल्यानंतर तुम्ही बाळाला फीडिंग करा, कारण आंघोळीनंतर लगेच फीडिंग केल्याने बाळाला सर्दी होऊ शकते असं म्हणतात. सो त्याची काळजी घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.